अभिनेत्री पूजा सावंत कायमच आपला अभिनय सौंदर्य यासाठी चर्चित असते. पूजाचं सौंदर्य अनेकांना घायाळ करतं, पण तिचं वजन हे आधी जास्त होतं. या वजनामुळेच तिला अनेकांकडून चिडवण्यात देखील आलं, म्हणून तिने तिचं वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. लहान असताना पूजा हेल्दी होती, म्हणून तिला घरातल्यांनी एक टोपण नाव दिलं होतं. मध्यंतरी पूजाने एका मुलाखतीत तिचं टोपण नाव सांगितलं आणि त्यामागचा किस्सा देखील सांगितला. ज्यावेळी पूजाचा जन्म झाला त्यावेळी तिचं वजन 10.5 पाऊंड होतं. त्या वर्षात सगळ्यात हेल्दी बाळ म्हणून पूजाचा रेकॉर्ड सुद्धा आहे. आणि त्यानंतर तिचं वजन वाढत गेलं, म्हणून तिला घरात कोणी उचलून घ्यायचं नाही. त्यावेळी हा काय बोजा आहे असं पूजाच्या मामाने तिच्या आईला सांगितलं आणि पूजाला बोजा असं टोपण नाव पडलं. ते नाव आता बदलून बोजू असं झालंय. तर आता पूजाचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि तिचा फिटनेस, तिचं सौंदर्य हा तर कायमच चर्चेचा विषय असतोच. आता पूजाकडे बघून कोणी हा विचार सुद्धा करणार नाही की ती आधी जाड होती. पूजा बद्दलचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.